हळूहळू सरकवत तिकडे पाठवत आहे का. नमस्कार निखिल. आणि म्हणा सांगितल्याप्रमाणे ऑलमोस्ट प्रत्येक हार्ट बॉडीतलं तोडलं आहे त्यांनी, काही विशेष पार्ट वगळता थँकफुली. पण इट वॉज अ ट्रीट टू वर्क विथ निखिल अँड दी एन्टायर टीम ऑन अ फिल्म लाईक बाजी. मनापासून मजा आली. आणि खूप कमी अशा फिल्म्स असतात, खूप कमी असे फिल्ममेकर्स असतात जे तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देतात की तुम्ही इथे का आहात आणि तुम्ही काय करू शकता, तुमचं पोटेन्शियल काय आहे, तुमचं पॅशन काय आहे, तुम्ही किती स्वतःला पुश करू शकता, तुमच्यामध्ये किती कपॅसिटी आहे. आणि आय थिंक बाजी इज डेफिनेटली दॅट फिल्म की ज्यामध्ये पुन्हा एकदा स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला पारखण्याचा चान्स मला मिळाला. आणि त्यासाठी आय रिअली वॉन्ट टू थँक निखिल. थँक्यू सो मच सुरुद. जीतू जो विलन आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघताच आहात. इतका गोंडस दिसतोय करत होतो पण खूप मेहनत घेतली आहे जीतूनी पण या फिल्मसाठी. खूप कामं बाजूला ठेवून फोकस करून या फिल्मसाठी डाएट करून वर्कआउट करून बॉडी बनवणं सोपं नव्हतं, पण ती मेहनत त्याने घेतली आहे. रिअली वॉन्ट टू कंग्रॅच्युलेट हिम ऑन दॅट, ग्रेट जॉब डन. अमृता च्या फॉलोईंगबद्दल मी काय बोलणं, म्हणजे सूर्याला मी दिवा दाखवण्यासारखं आहे. पण खूप मुलांची लाडकी आहे ती, खूप मुलींची ही लाडकी आहे ती. आणि नाही पण खूप मजा आली आम्हाला काम करताना. इनफॅक्ट आय रिमेंबर शूटिंगच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी आम्ही शूट करत होतो आणि आम्ही तिची खेचत होतो थोडीशी आणि ती रडायला लागली. सो त्या दिवसानंतर आम्ही दोघंही घाबरलो आणि आम्ही असा काही प्रयत्न केला नाही. पण द काइंड ऑफ वर्क दॅट शी इज डन इन द फिल्म इज सुपर्ब टू से द लीस्ट. सो थँक्यू वन्स अगेन टीम बाजी अँड थँक्यू ऑल ऑफ यू फॉर कमिंग ओवर युअर. आय होप तुम्हाला ट्रेलर आवडला असेल आमच्याकडनं जो काय आम्ही छोटा प्रयत्न केला आहे तो. आता पुढे पुन्हा एकदा सुरुदला, ज्याला खूप बोलायला आवडतं, त्याच्याकडे मी सूत्र सोपवतो.